सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भामधला निर्णय 16 ऑक्टोबरला दिलेला आहे. तरीही राज्य शासन जे आहे ते ह्या धोरणामध्ये आहे की नाही कुसराई करत आहे. आज लोकशाही आहे का पेशवाई आहे अशा प्रकारचे फलक लावून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या कर्मचारी संघटनेचा आवाज बुलंद करून शासनापर्यंत पोहोचण्याचं हा एक धरणेधर आंदोलन, एक दिवसीय धरणेधर आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने सरळ सेवा भरतीमध्ये इतका मोठा जो अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यात यावा, तसेच मागासवर्गीयांना मागासवर्गीयांचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्यात यावा. DCPS धारकांची जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करण्यात यावी, तसेच वेतन श्रेणीबद्दलचा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा, अशा प्रकारच्या आणि इतर अनुषंगिक मागण्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मान्य करण्यात याव्या. हा शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे. गेल्या 4 वर्षापासून फडणवीस सरकार आहे आणि या 4 वर्षामध्ये मागासवर्गीयाची एवढी गळचेपी झालेली आहे की 2000 कायद्यानुसार मागासवर्गीयाला पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण या फडणवीस सरकारनं रोखलेलं आहे, नोकर भरती बंद केलेली आहे. एवढंच नाही तर 11 ऑक्टोबरचा जो GR काढून त्या GR नुसार मागासवर्गीयाची अधिकृतरित्या पदोन्नतीमधलं आरक्षण बंद करून खुल्या प्रवर्गाला आरक्षण बहाल करत आहे. यामुळं मागासवर्गीय संबंध कर्मचाऱ्यामध्ये अतिशय भीतीचं वातावरण, संताप, असंतोष पसरलेला आहे. या ठिकाणी कास्टर संघटनेने मोठ्या प्रमाणात आजचा उठाव केला, यानंतरसुद्धा आता जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवरती आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि हे आंदोलन या कर्मचाऱ्याला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही असंही या प्रकारची कास्ट समितीची भूमिका आहे. कर्मचारी महासंघाचा जय असो. कास्ट कर्मचारी महासंघ जय असो. पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. 11 ऑक्टोबरचा GR रद्द झाला पाहिजे. 11 पाहिजे. सेवा भरती अनुशेष प्रमोशन मध्ये आरक्षण पाहिजे. अनुकंपा भरती पाहिजे. कर्मचारी महासंघाचा हे लोकशाही आहे का पेशवाई? पेशवाई. लोकशाही आहे का पेशवाई? पेशवाई. मागासवर्गीयांना आरक्षण मिळालंच पाहिजे. प्रमोशन मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे.